सांगलीच्या तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? विशाल पाटलांच्या बंडखोरीने चर्चांना उधाण। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी तर्कवितर्क लढवले जात होते। माध्यमांमधून सांगली लोकसभा मतदारसंघाबद्दल भरघोस दाखवलं गेलं आणि लिहिलं देखील गेलं। जिल्ह्यातील नेत्यांनी अगदी दिलदरबारी मुजरे देखील घातले। का तर पक्षाच्या तिकिटावर आपल्याला उभे राहता यावं किंवा पक्षाकडून अधिकृत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी गेल्या महिना दोन महिन्यांपासून सांगली लोकसभेची लढत ही भाजपच्या संजय पाटील व काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यातच होईल असं वाटत होतं। मात्र हे राजकारण येथे धक्कातंत्राल खूप महत्त्वाचं, आपल्याच पक्षातील नेते आपलाच काटा काढण्यासाठी आपली अदृश्य शक्ती वापरत असतात हे वेळोवेळी राजकारणात सिद्ध झालेलं आहे। ऐनवेळी कोणता तरी नौका उमेदवार आयत होतो, आपलं तिकीट कापलं जातं, हे राजकारण सर्वश्रुत आहे। हेच राजकारण काँग्रेसच्या बाबतीत सांगलीमध्ये झालं। कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या शिवसेनेच्या जागेबदली महाविकास आघाडीकडून त्यांना सांगलीची जागा लढवण्यासाठी दिली। ही बातमी लीक होताच सर्व पक्षांकडे फिरून आलेले चंद्रहार पाटील आपसुकच शिवसेनेच्या गोटात सामील झाले आणि चार दिवसांपूर्वी आलेल्या चंद्रहार पाटील यांना सांगलीमधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली। आता इथे गोची झाली ती म्हणजे विशाल पाटलांची। विशाल पाटील हे देखील काँग्रेसचेच म्हणजे महायुतीत सामील। गेल्या वर्षभरापासून त्यांनी लोकसभेसाठी व्यूहरचना आखायला सुरुवात केली होती। त्यांना स्वतःला देखील महाविकास आघाडीवरून तिकीट आपल्यालाच मिळणार हे पक्कं माहिती होतं। मात्र चंद्रहार पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विशाल पाटलांचा पट्टा कट झाला। मात्र यावेळी विशाल पाटलांना कट लावायची होती। विश्वजित कदमांनी त्यांना काही वेळा दिल्ली दरबारी घेऊन जाऊन आपलीच भूमिका कशी योग्य आहे हे देखील सांगण्यात आलं होतं। मात्र हायकमांडने सांगलीच्या जागेवर कायम आपलं मौन सोडलं नाही। मग मात्र विशाल पाटील यांनी शक्तीप्रदर्शनासह बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला आणि तो अर्ज काढून घेण्यासाठी विशाल पाटलांवर प्रचंड दबावतंत्र वापरलं गेलं। मात्र शेवटच्या दिवशी विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज माघारी काढून घेतला नाही आणि जिल्ह्यात तिरंगी लढतीचे संकेत त्यांच्याकडून दिले गेले। खरं तर तिघांनीही शक्तीप्रदर्शनासह आपले उमेदवारीचे अर्ज दाखल केले आहेत। तीनही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश दिसून येत आहे। सांगलीमध्ये आजही नो मशाल ओनली विशालचे स्लोगन फिरवण्यात येत आहेत। बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांमुळे महाविकास आघाडीचे डोकेदुखी नक्कीच वाढलेले। तर दुसरीकडे भाजपचे संजय पाटील हे हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत। त्यांच्याही कार्यकर्त्यांकडून ठरले नक्की हॅट्रिक पक्की असे स्लोगन फिरवण्यात येत आहेत। आमचे उमेदवार हे विकास कामांच्या जोरावर निवडून येतील अशी आशा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मानली जाते। मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेस आणि त्यांचे मतदार विशाल पाटलांच्या पाठीशी राहणार की चंद्रहार पाटलांच्या पाठीशी राहणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। गतवर्षीप्रमाणे यावर्षी तिरंगी लढत भाजपच्या पथ्यावर पडणार का असा प्रश्न आता सामान्य जनतेतून पडत आहे। नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।